स्वयंपाकघर.com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आपण रोज भेटतोय वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, तळणाचे पदार्थ, तेही बिना कांदा लसणीचे घेऊन। त्यातला आजचा आपला पदार्थ आहे हा थोडा मराठी आणि गुजराती दोन्ही मधला आहे बरं का। म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला करंजा म्हणतो, साधारणपणे आपल्याकडे ते गोडात जास्त केल्या जातात, तिखटात त्या आपण वाटाण्याच्या करतो, गुजरातीमध्ये त्याला गुघरा असं म्हणतात, त्याच्यासाठी ते चणे आणि बटाटा यांचा सारण वापरतात। तर ते घुगरे आज आपण करणार आहोत, चला बघूया कसे करायचे ते। घुगऱ्यासाठी आपल्याला लागेल एक वाडगाभर मैदा घेतला, तर त्याच्या अर्धा वाडगा कणिक घ्यायची आहे, त्याच्या पाव वाडगा आपल्याला बारीक लाडवाचा रवा असतो तो घ्यायचा आहे। सारणासाठी आपल्याला लागेल उकडून भिजत घालून उकडून घेतलेले चणे, उकडून मॅश करून घेतलेला बटाटा, मीठ, तेल, साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, ह्या दोन्ही भाजून घेऊन पावडरी करायच्या आहेत, दालचिनीची पावडर आहे, कढीपत्ता बारीक चिरून घेतलाय, मिरची पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार, तिखटपणासाठी लाल तिखट, गरम मसाला, सुंठ पावडर आणि कोथिंबीर। आता आपण घुगऱ्यासाठीचा मसाला करून घेणार आहोत, त्याच्यासाठी मी कढई तापट टाकली आहे, त्याच्यामध्ये साधारण ही एक पळीभर तेल घातलंय। गॅस तुम्ही मीडियम मोठा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, मोठा ठेवल्याने काही फरक पडणार नाहीये। तेल साधारण गरम झालं की आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये चणे घालणार आहोत। हा सगळ्या परतण्याचा हिशोब अशासाठी आहे की हे चणे जर थोडे कोरडे झाले पाहिजे, नाहीतर आपला मसाला जेव्हा तयार होईल भरायचा घुगऱ्यांमध्ये करंज्यांमध्ये म्हणजे त्या तेव्हा एकदम लगदा त्याचा होईल, म्हणून एक मिनिटभर मोठ्या गॅसवरती हे चणे पहिल्यांदा आपण असे परतून घेऊया। तुम्ही चणे जर व्यवस्थित उसपलेले असतील किंवा वाफेवर शिजवलेले असतील तर तुम्हाला परतायला वेळ कमी लागेल, नाहीतर जास्त वेळ लागेल, म्हणून पाणी एक तासभर आधी त्यातलं काढून घ्या शिजवून, म्हणजे मग झटपट एका मिनिटात तुमचं काम होईल। आता आपण त्याच्यामध्ये आपण जो बटाटा घेतलाय तोही मी खूप बारीक अगदी पुष्करला नाहीये, कारण आता हे सगळं मिसळताना तो आपोआप होईलच बारीक। आता हे सगळं जे आहे हे सगळं एक मिनिटभर असं परतलं की आता आपण गॅस बारीक करूया आणि आपल्याला जे जे काय घालायचे ते सगळं आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आवश्यकतेनुसार आपल्या घरच्या चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घालून झालं की साधारणपणे एक अर्धा पाऊण तुमचा साखर घाला। गुजराती पदार्थामध्ये साखर जास्त असते त्यामुळे तुम्हाला जर तशा पद्धतीने आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घाला। आता आपण ही जिऱ्याची पूड घातली आहे, त्याच्यानंतर धन्याची पूड घातली आहे, आता आपण दालचिनी घातली आणि मिरची बारीक चिरलेली आणि कढीपत्ता। ही बारीक चिरलेली मिरची तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता, पण तोंडात तुकडा आल्यानंतर तो एकदम तिखट लागून सगळे खाण्याची मजा जाणार नाही ह्याची काळजी घेऊन मग ते करा। आता हे आपलं 2 मिनिटं असं परतून बघा, चणे कोरडे झाले, बटाटा ओलसरपणा गेला, आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत गरम मसाला, हा थोडा आपल्या घरच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या। त्याच्यानंतर सुंठ पावडर, कारण चणे असल्यामुळे सुंठ पावडर हवीच, तुम्हाला जर सुंठ पावडर घालायची नसेल तर तुम्ही ह्याच्यात ओवा घालू शकता पण तो तेवढा चांगला लागत नाही, म्हणून माझ्याकडे मी सुंठ घातलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्या घरात जसं कमी जास्त तिखट आवडतं त्याप्रमाणे तिखट घालायचंय। आपण जी कोथिंबीर घेतली ती कोथिंबीर आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी हा अर्धा चमचा लिंबाचा रस ह्याच्यात घालायचाय। परत एकदा सगळं ढवळायचंय, थंड होऊ द्यायचंय, मग आपण पुढची कृती करूया। आता आपण पहिल्यांदा कणिक भिजवणार आहोत, त्याच्यासाठी आपण हा जो घेतलेला मैदा आहे तो मैदा, कणिक आणि रवा असं सगळं एकत्र करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आता आपण हे सगळं आधी तिन्ही पीठ एकत्र करणार आहोत। तुम्हाला जर वाटलं की एकदम भिजवल्यावर ते सैल होतं, कारण मैदा बरेचदा सैल होतो, तर त्याच्यासाठी सुरुवातीलाच हे असं मिसळून झालं
कि त्यातला एक बचके दोन बचके तुम्ही बाजूला ठेवा, म्हणजे जर नंतर तुमचं पीठ सैल झालं तर तुम्हाला हे त्याच्यामध्ये परत ऍड करता येईल. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडस मीठ. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा घालू शकता, पण मी घालत नाहीये. हळदही घालू शकता पिवळा रंग हवा असेल तर. आता आपण त्याच्यामध्ये ह्या ज्या माझ्या पळ्या आहेत ह्या छोट्या पळ्यांनी चांगलं चार पळ्या जवळजवळ, थोडी चौथी पळी थोडी कमी घातली तरी चालेल, असं भरपूर तेल घालायचंय. आता हे तेल आपण सगळीकडे मिसळून घेणार आहोत व्यवस्थित, म्हणजे असं छान मुटकुळं होईल इतपत ते तेल त्याच्यात असलं पाहिजे. असं हे भिजवून झाल्यानंतर आता आपण थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, म्हणजे साधारण आपल्या हाताच्या उंजळीत मावेल. सुरुवातीला दोन उंजळी, मग एक एक उंजळ असं घालत घालत भिजवत जायचं, म्हणजे सहसा ते सैल पडत नाही. तरीही सैल पडलं तर आपण कोरडं पीठ बाजूला ठेवलेलंच आहे, ते त्याच्यात ऍड करता येतं ऐन वेळेला. अशा पद्धतीने आता आपण कणिक भिजवून घेऊया. आता आपला गोळा एवढा चांगला घट्ट भिजवलेला आहे मी. आता आपण साधारणपणे एक अर्धी पळी तेल हातावर घेऊन या गोळ्याला पूर्ण व्यवस्थित चोळून ठेवायचंय. आता जास्त मळू नका, ऐन वेळेला आपल्याला परत तो मळून घ्यायचा आहे. आणि 10 मिनिटं साधारण हा गोळा असाच झाकून ठेवायचा आहे आपल्याला. आता आपण जे सारण मगाशी परतून घेतलं होतं, गार करायला ठेवलं होतं, ते आता आपण बघा असं झालेलं आहे. आता ह्याच्यानंतर मुख्य आधी आपण बटाटा सगळा कुस्करणार आहोत. चणे तुम्हाला जर वाटत असतील की खूप असे अख्खे अख्खे चणे नको, तर अशा वेळेला तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही ते मळून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की चणे खूप बारीक करायचे नाहीयेत आपल्याला, ते चणे खाताना जाणवले पाहिजेत आपल्या दातामध्ये, त्यामुळे ते असे जाडसरच करून घ्या. फार तर पावभाजीच्या स्मॅशरनी हे सगळं जर तुम्ही करून घेतलं तरी तुमचं छान सारण तयार होईल. आता आपल्या 10 मिनिटांनंतर आपला हा गोळा असा तयार झालेला आहे, हा चांगला घट्ट आहे. आता आपण त्यातनं एक असा छोटा गोळा काढून घेणार आहोत, साधारणपणे पोळी होईल एवढा. आता तो परत हातावर असा मळायचा आहे की तो मळल्यानंतर त्याच्या ह्या बाजूला ज्या अशा रेघा रेघा दिसताय या दिसता कामा नयेत, इतपत आपण तो मळून घेणार आहोत. आता आपण जो गोळा मळून घेतलाय चांगला, तो गोळा आपण व्यवस्थित मोठा लाटून घेणार आहोत. तुम्हाला जर मोठा नको असेल तर तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्यात तरी चालेल, पण मी असा मोठा लाटून घेते म्हणजे सगळ्या सारख्या मापाच्या पुऱ्या आपल्याला कापून घेता येतात, म्हणजे आपल्या करंज्या पण छान सगळ्या सारख्या मापाच्या होतात. आपण आता ही आधी पोळी व्यवस्थित लाटून घेऊया. मोठी पोळी लाटून झाल्यावर ह्या अशा पद्धतीने वाटीने मी सगळ्या पुऱ्या पाडून घेतल्यात, याचं कारण आपली पुरी सगळी जर व्यवस्थित असेल एका साईजची तर मग आपोआपच आपली करंजी जेव्हा तयार होईल तेव्हा ती कुठेतरी एका बाजूनी कमी जास्त झालंय असं होत नाही. म्हणून मी ही अशा पद्धतीने काढून घेते आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ह्या अशा सगळ्या सारख्या पुऱ्या केलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये सारण जे आपण करून ठेवलेलं आहे ते भरायचंय, पण त्याच्यासाठी आधी मी नेहमी म्हणते तसं की ही करंजी अशी मध्यावरती दोन्ही साईडनी दुमडून घ्या थोडीशी, म्हणजे अंदाज येतो आपलं, जागा चुकत नाही. आणि मग हे जे आपण सारण केलंय ते असं सारण खूप भरू नका, सारण करंजीच्या प्रमाणात सारण भरा, नाहीतर काय करंजीतून ते बाहेर येईल. आता तुम्हाला जर शक्य असेल तर आता हे दुमडून झाल्यावर याला छान मुरड घालायची आपल्याला, पण तुम्हाला जर मुरड येत नसेल किंवा तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये पण या करंजा करू शकता, पण मुरड घातलेल्या दिसायला सुंदर दिसतात म्हणून आपण मुरड घालायचे. मुरड घालताना आपण पहिलं हे टोक इथे दुमडून घेतलंय, आता प्रत्येक वेळेला हे टोक इथे दाबायचं, मग परत हे टोक घालायचं. तुम्हाला जेवढ्या जवळ जमेल तेवढ्या जवळ तुम्ही ही मुरड घालत जा, म्हणजे ते दिसताना करंजी तुमची खूप छान दिसेल. आता हे आपण सगळ्या ज्या करंजी आहेत हे शेवटचं टोके आपण असं करून घ्यायचंय. आता या सगळ्या करंज्या आपण अशा करून घेऊया. आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे, ते तापू द्यायचंय.
चांगलं व्यवस्थित तापलंय म्हणजे आता बुडबुडे यायला लागलेले तुम्हाला इथे दिसत असतील याचा अर्थ ते तापलंय. आता आपण गॅस जरा मोठाच ठेवूया सुरुवातीला आणि या ज्या करंज्या केलेल्या आहेत घुगऱ्या त्या आपण तळायला घालणार आहोत आणि नेहमी जसे गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण सगळं तळतो तशा या करंज्या तळून घेणार आहोत. आता आपण ज्या करंज्या घातल्या होत्या त्या ज्या कढईच्या बुडाशी होत्या त्या आता अशा पद्धतीने वर आलेत. आता गॅस मीडियम किंवा बारीक करा म्हणजे आतपर्यंत छान तुमच्या करंज्या तळल्या जातील आणि सगळ्या परतून घ्या एकदा उलटून आणि मग गोल्डन ब्राऊन रंगावरती आता आपण त्या तळूया.